बारावीचे विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पण सर्वात अगोदर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांनी की तुम्हाला बारावीनंतर पुढे काय करायचं आहे आणि मला हे सुद्धा सांगा की बारावीनंतर जे कोर्सेस असतात त्यावरती एक स्पेशल एक एक एक, 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 एक व्हिडिओ मी तुम्हाला द्यायचा का फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग कशाप्रकारे नंतर फार्मसी कशाप्रकार अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत का कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काय इथं न्यूज आहे अपडेट आहे जे की गुड न्यूज आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बारावीनंतर बरेच विद्यार्थी बारावी सायन्सनंतर इंजिनिअरिंगकडे जातात परंतु विद्यार्थी मित्रांनो काही फोन्स अशी असतात की बारावी इंजिनिअरिंगची जेव्हा ती फी बघतात तर ते इंजिनिअरिंगला जात नाही आहेत म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हिताचाही इथं निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की इंजिनिअरिंग फीजबाबत म्हणजेच काय जी इंजिनिअरिंगची फीज आहे आता ते नियंत्रणात असणार आहे म्हणजेच काय बघा इंजिनिअरिंग शुल्क आता नियंत्रणात यापुढे दरवर्षी केवळ पाच टक्केच इथं वाढणार आहे यामध्ये बघा किती फीज आहे आणि यापुढे सुद्धा किती राहणार आहे हे डायरेक्टली तुमचा टाइम वेस्ट न करता मी तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स बारावी नंतर जर इंजिनिअरिंग करण्यासाठी जाल म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथं प्रथमच इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांचे किमान शुल्क निश्चित केले आहे त्यानुसार पदवी अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क एकोणऐंशी हजार रुपये तर पद्युत पद्युत्तर अभ्यासक्रमांचे किमान वार्षिक शुल्क एक लाख एकेचाळीस हजार रुपये असेल शुल्क आकारणीचा निर्णय दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस हे जे तुमचं वर्ष आहे म्हणजेच काय तुमच्या डी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आताच्या हे पूर्ण नियम लागू होणार आहे ही फी राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी गेले तीन ते चार वर्ष समिती गठ गट, गठीत केली होती आणि आता अशा प्रकारे फिक्स निर्णय घेण्यात आलेला आहे की जे इथं इंजिनिअरिंगसाठी फीज आहे ती इथं सांगण्यात आलेली आहे प्लस त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो पदवी बी टेकसाठी कमाल वार्षिकीत जे फीज शुल्क आहे एक एक लाख एकोणऐंशी हजार रुपयेनंतर पदव्युत्तर म्हणजे टेकसाठी तुम्हाला कमाल वार्षिक शुल्क जे आहे कमाल तीन लाख तीस तीन हजार रुपये एवढं राहणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता शुल्कात दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याचा अधिकार इंजिनिअरिंग कॉलेजना असतील असतील ए आय सी टी द्वारा संचलित इंजिनिअरिंग कॉलेजना ही शुल्क शुल्क रचना लागू असेल बघा ए आय सी टी द्वारा संचलित जे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील त्यांनाही पाच टक्के वाढ जे आहे ते करू शकतील तर विद्यार्थी मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती इंजिनिअरिंग जे ॲडमिशन घेतील विद्यार्थी तर त्यांना इथं फीज आता फिक्स करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट नक्की पोहोचायला पाहिजे थँक्यू